आज तुमच्या घरी मंगळागौर आहे ना, मग हे काय करत बसलात? स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची तयारी करत आहे. स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे तेच अभियान ना, कि हातात झाडू घेऊन फोटो काढायचे तेच ना. स्वच्छ सर्वेक्षण हे काही एक दिवसाचे अभियान नाही, ती आपली रोजची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले वैजापूर नगर परिषद सुद्धा त्यात सहभागी होत आहे. काय कमाल करता, मंगळागौरीची पूजा सोडून हे काय करत बसला? अहो तेच तर करतेय मी. चला तर मग आपण सर्वजणी आमच्या नवीन सुनेची स्वच्छतेची मंगळागौर पाहूया. पल्लवी, अगं ए पल्लवी, काय हो वहिनी? अगं घंटा गाडी आली, चल लवकर कचरा टाकायला. हो चला चला. अगं हे काय सर्व एकत्र आणलं की काय कचरा? हो ना वहिनी. अहो वहिनी, तुम्हाला माहित नाही का काल झालेला एवढा मोठा घरचा कार्यक्रम, आलेली ती पाहुणी आणि जमलेला हा एवढा मोठा कचरा केला सगळा एकत्र. अगं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा की तुला माहित नाही का? हो मला माहिती आहे, पण या गडबडीचा याचा सगळा एकत्र करून टाकला मी. तुला माहित नाही का वैजापूर नगर परिषद ओल्या कचऱ्यापासून उत्कृष्ट प्रकारचं खत तयार करते? काय सांगताय, अहो हे तर मला माहितच नव्हतं. मग आणि हो तुला काही माहित आहे का? काय हो? अगं ई कचरा. आता ही ई कचरा म्हणजे काय? ई कचरा म्हणजे मोबाईलच्या तुटलेल्या पार्ट्स, जुने सेल, वायरी इलेक्ट्रिकच्या, ह्या ई कचऱ्यामध्ये समावेश होतो. अरे वा, म्हणजे आपली वैजापूर नगर परिषद इतके सुंदर सुंदर उपक्रम राबवते. चला तर मग आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊया. माझे शहर वैजापूर शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर. तारा, ए तारा, अगं काय करतेय? अगं ताई झाड लावते. आणि आज कसं काय सुचलं ग तुला झाड लावायचं? अगं ताई, वैजापूर नगर परिषदे अंतर्गत माझी वसुंधरा अभियान राबवलं जात आहे, आणि त्यात असं सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावायचंय, म्हणून मी एक झाड लावण्याचा प्रयत्न करते. हो ना ग, मागच्या वर्षी कोविड काळामध्ये ऑक्सिजनचा किती तुटवडा झाला होता. हो ना. आणि असंच जर भविष्यामध्ये घडलं तर कसं व्हायचं? मी सुद्धा तुझ्या सोबत एक झाड लावणारच आहे. माझी पृथ्वी माझी वसुंधरा आहे आमची शान, एक तरी वृक्ष लाव मानवा ठेवून पृथ्वीचा मान. वर्षा, तू हे काय करते? अगं अंगणामध्ये बघ किती पाला पाचोळा झालाय, केर कचरा झालाय, तो मी एका बाजूला जमा करते. मग काय करणार आहे तू याच? काय नाही, जमा करून हा टाकून देणार आहे. अगं तुला माहित नाही का आपली वैजापूर नगर परिषद खत निर्मितीचा आगळा वेगळा उपक्रम राबवते आहे, तेच आपण घरच्या घरी करू शकतो. हो का, आणि ते कसं? चल मी तुला समजावून सांगते, आपण खत निर्मितीचा उपक्रम घरच्या घरीच करूया. चल. ही आपल्या घरातील एक प्लास्टिकची बकरी. बर. एक आपल्या घरातील हे बास्केट आपण घेतली की त्यामध्ये सुरुवातीला खाली काळी माती डचा थर द्यायचा, नंतर त्यावर थोडस सेंद्रिय खत टाकायचं. आणि याच्यात माहिती तुला, आपल्या घरातील जो पाला पाचोळा असेल, आजूबाजूचा पाला पाचोळा असेल, घरातील भाजीपाल्यांची जी देठ असती, ती देठ आपण याच्यावर अशा प्रकारे इथं पसरवायची आणि पुन्हा त्याच्यावर सेंद्रिय खताचा एक थर द्यायचा आणि पाणी शिंपडायचं. पाणी कशासाठी? ते पाणी शिंपडल्यानंतर ही प्रक्रिया छान प्रकारे होते आणि 21 दिवसामध्ये छान प्रकारे असं खत तयार होतं. असंच परत परत करत राहिलं की 21 दिवसात हे खत तयार होतं. करशील तुझ्या घरी हे? मग हो हो, जरूर करेन मी सुद्धा उपक्रम. ओला कचरा सुखा कचरा करू वेगळा वेगळा, ओला कचरा सुखा कचरा करू वेगळा वेगळा. वैजापूर नगर परिषद राबवते, वैजापूर नगर परिषद राबवते खत निर्मितीचा उपक्रम आगळा वेगळा, खत निर्मितीचा उपक्रम आगळा वेगळा.
तू काय म्हणता आई काय झालं? अगं मला सकाळपासून फार कसं तरी होत आहे, घसा पण दुखतोय आणि थकल्यासारखं होत आहे ग। काळजी करू नका आई, आपण एक काम करू, आता कोरोनाची लस घेऊन येऊ एकदा। आम्ही सर्वांनी घेतल्या की नाही? पण तुम्ही फार घाबरताय किती दिवसांपासून। अगं मला लसीची खूप भीती वाटते ग, नको ग बाई। काही होणार नाही, आम्हाला कुठे काही झालं का? चला आवरूया आपण आणि जाऊया लगेच। असं म्हणतेस का? चल मग आपले दोघींचे पण मास्क घे हो। चल आई चल। अगं बाई कोरोना मुक्तीचा हाच मार्ग खरा, कोरोना मुक्तीचा हाच मार्ग खरा। माझे कुटुंब माझी जबाबदारी, याशिवाय पर्याय नाही दुसरा। माझे कुटुंब माझी जबाबदारी, याशिवाय पर्याय नाही दुसरा। राजश्री, अगं राजश्री। अग ज्योती किती छान झाला ना हा मंगळागौरीचा कार्यक्रम, खूपच सुंदर झाला बघ। पण तुला आठवते का आणखी एक राहिलंय? हा काय राहिलंय? उखाणे। कर की तुझ्यापासून सुरुवात? मी सुरुवात करू? हो कर। बर ऐक मग। कणकण कुदळी मनमन माती, अगं कणकण कुदळी मनमन माती, नाव कोण घेती एक स्वच्छ वैजापूरची लेक। हो ग वैजापूरची लेक, आता माझं ऐक। बोल की मग। स्वच्छतेची धरू कास, स्वच्छतेची धरू कास, वैजापूर नगरीचा करू विकास। अरे वा, चल मग आता दोघी नाव घे। नको पॉलिथिन नको कॅरी बॅग, नको पॉलिथिन नको कॅरी बॅग, नको प्लास्टिकचा कचरा। पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कपडी पिशवी वापरा। चला मग आपण बाकीच्यांचे उखाणे ऐकूया। माझे कुटुंब माझी जबाबदारीची धरू कास, माझे कुटुंब माझी जबाबदारीची धरू कास, कोरोनाला हरवायला लसीकरण हाच मार्ग खास, कोरोनाला हरवायला लसीकरण हाच मार्ग खास। आली आली घंटा गाडी करू कचरा वेगळा वेगळा, आली आली घंटा गाडी करू कचरा वेगळा वेगळा। वैजापूर नगर परिषद राबवते उपक्रम आगळा वेगळा, वैजापूर नगर परिषद राबवते उपक्रम आगळा वेगळा। सावली देते पाणी देते देते शुद्ध हवा, सावली देते पाणी देते देते शुद्ध हवा। माझी वसुंधरा वाचवण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावा, माझी वसुंधरा वाचवण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावा। भाज्या खाल्ल्या फळ खाल्ली उरला पाला पाचोळा, भाज्या खाल्ल्या फळ खाल्ली उरला पाला पाचोळा। खत निर्मिती करू घरच्या घरी, खत निर्मिती करू घरच्या घरी, ओला कचरा करा गोळा, ओला कचरा करा गोळा। स्वच्छतेच्या मंगळागौरीचे किती करू गुणगान, स्वच्छतेच्या मंगळागौरीचे किती करू गुणगान। वैजापूर नगर परिषद सज्ज आहे, वैजापूर नगर परिषद सज्ज आहे राबवायला 2022 स्वच्छता अभियान, राबवायला 2022 स्वच्छता अभियान। स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी वैजापूर नगर परिषद तयार आहे।